गणपती बाप्पा मोरया, गणेश पूजनात तुळशी वर्जित का आहे? हॅलो फ्रेंड्स, आपल्याकडे तुळस या वनस्पतीला धार्मिक दृष्ट्या खूप महत्व आहे, म्हणून प्रत्येकाच्या घरी तुळशी असतेच। सर्व देवी देवतांच्या पूजेमध्ये तुळशी अर्पण केली जाते, पण गणपती बाप्पांना मात्र तुळशी कधीच अर्पण केली जात नाही। गणेश पूजनात तुळशी वर्जित आहे। या मागे एक पौराणिक कथा आहे। हीच कथा आज मी तुमच्या बरोबर शेअर करत आहे। एके दिवशी देवर्षी नारद आणि श्री नारायण हे गप्पा मारत बसलेले होते। देवर्षी नारद म्हणाले, प्रभू, मला पार्वती नंदनबद्दल सगळं काही जाणून घ्यायचं आहे, प्लीज मला त्यांच्याबद्दल काही सांगा जे मला ज्ञात नाही। तेव्हा श्री नारायण स्मित हास्य करत म्हणाले, ब्रह्मकल्पात एक घटना घडली होती, ती मी तुला सांगतो। आणि ते सांगू लागले, एकदा पार्वती नंदन गंगा नदीच्या तटावर श्रीहरीचे नामस्मरण करत तपश्चर्या करत बसले होते। तेवढे सुंदर, तेजस्वी आणि विलोभनीय दिसत होते की कोणीही त्यांच्याकडे आकर्षित व्हावे। तेव्हा तिथे धर्मात्माची कन्या तुलसी आली। ती विवाहयोग्य झाली होती, म्हणून तीर्थाटन करत आपल्यासाठी मनोवांछित वर शोधत होती। तिथे आल्यावर तिने पार्वती नंदनला पाहिले आणि ती एकटक त्यांच्याकडे पाहतच राहिली। तिला पार्वती नंदन खूपच आवडले, म्हणून लग्नासाठी प्रपोज करायला डायरेक्ट ती गणपती बाप्पाकडे गेली आणि म्हणाली, हे गजानना, मला सांगा, या जगातील सारे आश्चर्य तुमच्यात कशी एकत्र झाली आहेत? यासाठी तुम्ही तपश्चर्या करत आहात का? आणि करत आहात तर कोणत्या देवतेची करत आहात? तुलसीला असे अचानक समोर पाहून गणेश गडबडले। तपस्येत विघ्न आणल्यामुळे त्यांना थोडा रागही आला, तरी स्वतःला सावरून म्हणाले, देवी तुम्ही कोण आहात? येथे तुम्हाला मी कधीही पाहिले नाही, तुम्ही येथे का आलात आणि माझ्या तपश्चर्येमध्ये विघ्न का आणत आहात? त्यावर तुलसी म्हणाली, मी धर्मपुत्राची कन्या तुलसी आहे, तुम्हाला तपश्चर्या करताना पाहून मी येथे आले। त्यावर गणपती बाप्पा म्हणाले, देवी अशा प्रकारे कुणाच्याही तपस्येत विघ्न आणणे चांगले नाही, यामुळे अकल्याण होते, प्लीज तुम्ही येथून जा आणि मला तपश्चर्या करू द्या। हे ऐकून तुलसी म्हणाली, पार्वती नंदन प्लीज माझे ऐका ना, मी विवाहयोग्य झाल्यामुळे मनोवांछित वराच्या शोधात तीर्थाटन करत फिरत आहे। अनेकांना पाहिले पण मला कोणीच आवडले नाही, पण तुम्ही मला पाहता क्षणी खूप आवडलात, मी एकटक तुमच्याकडे पाहतच राहिले, प्लीज तुम्ही माझा पत्नी म्हणून स्वीकार करा, माझ्याशी लग्न करा। हे ऐकून गणपती बाप्पांना धक्काच बसला आणि ते म्हणाले, देवी लग्न करणं खूप सोपं आहे, पण ते निभवणं खूप अवघड आहे, आणि हेच लग्न पुढे जाऊन माणसाच्या दुःखाचे कारण बनते, म्हणून माझा विचार मनातून काढून टाका आणि आता तुम्ही इथून जा बरं। त्यावर तुलसी म्हणाली, पार्वती नंदन मला तुम्ही खूप आवडला आहात, प्लीज माझ्याशी लग्न करा। त्यावर गणपती बाप्पा म्हणाले, देवी मला लग्नच करायचं नाहीये, आता तुम्ही इथून जा। गणपती बाप्पाने लग्नाचा प्रस्ताव ठोकवल्यामुळे तुलसीला खूपच राग आला आणि तिने गणपती बाप्पाला शाप दिला, तुझी लग्न करण्याची किती इच्छा नसली तरी तुझी एक नाही तर दोन दोन लग्न होतील। मग काय, गणपती बाप्पाने सुद्धा तुलसीला शाप दिला, तुझे लग्न एका राक्षसाशी होईल। हे ऐकून तुलसी खूपच घाबरली आणि गणपती बाप्पाची माफी मागू लागली। तेव्हा गणपती बाप्पाने तिला उशाप दिला, तुझे लग्न दानवराज शंखचूडशी होईल आणि त्यानंतर तुझे वनस्पतीत रूपांतर होईल, सर्व देवांच्या पूजेत तुला वाहिले जाईल, तू श्रीहरीची प्रिय बनशील, तुझ्याशिवाय त्यांची पूजा अपूर्ण असेल, पृथ्वी लोकात जो कोणी तुझ्या माध्यमातून श्रीकृष्णाची भक्ती करेल त्याला त्याचे धाम किंवा मोक्ष प्राप्त होईल, पण माझ्यासाठी तू त्याज्य राहशील, त्यामुळे गणेश पूजनात तुळशी अर्पण केली जात नाही। एवढे सांगून झाल्यावर श्री नारायण गप्प बसले। त्यावेळी देवर्षी नारद यांनी विचारले, प्रभू पुढे काय झाले? तेव्हा श्री नारायण म्हणाले, देवर्षी श्री गणेश तिथून बद्रीनाथला तपश्चर्या करण्यासाठी गेले, तुलसी तिच्या घरी गेली, कालांतराने तिचे लग्न दानवराज शंखचूडशी झाले। शंखचूड हा पूर्वजन्मी श्रीकृष्णाचा सुदामा नावाचा पार्षद होता, जो राधेच्या शापामुळे असुर योनीत जन्माला आला होता। फ्रेंड्स, आजच्या कथेत बस एवढेच। जरी कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।